वारी पंढरीची असा सोहळा जो पारंपरिक आहे आणि महाराष्ट्रातील एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे पंढरीची वारी. वारकरी आपापल्या शहरामधून गावामधून पंढरीचा पायी प्रवास सुरू करतात. काही वारकरी काही अंतरकरिता वारीमध्ये सहभागी होतात. एकंतरीत तर काय, ते विठू माऊलीवरील आपला भक्तिभाव आणि प्रेम प्रकट करतात. मित्रांनो, काय असेल अर्थ भू वैकुंठाधिपतीचा, काय असेल पंढरपूरचे वैशिष्ट्ये जिथे लाखो लोक दरवर्षी पायी येतात, जी वारी या नावाने प्रसिद्ध आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र सुनील जाधव आणि तुम्ही पाहता तुमचे आपले चॅनल रिसर्च मराठी. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल बटन आहे त्याला प्रेस करा. त्याने काय होईल, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. आणि हां, या व्हिडिओला कृपया लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे परमेश्वर स्वतः आपल्या पत्नीसमेत सगुण रूपात विराजमान आहे. पूर्वी पुंडलिक नावाचा एक विष्णुभक्त होऊन गेला. तो पत्नी व आई वडील सत्यवती आणि जनुदेव यांच्याबरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात राहत होता. पुंडलिक हा सद्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले तेव्हा तीही त्यांच्याकडे जाण्यासाठी निघाली. ती पती समेत घोड्यावर ते आई वडील ज्या समूहाबरोबर जात होते तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले. जो कुकुट स्वामी होता तेथे त्यांनी एक दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला काही झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण स्त्रिया आश्रमात येतानी दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणून स्वामींचे कपडे धुतले आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिकाजवळ जाऊन अदृश्य झाल्या. पुढील पहाटे पण त्याला हेच दृश्य दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहे हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली पापे धुतात, त्यामुळेच त्या होतात अस्वच्छ. आणि तू आई वडिलांना वाईट वागणूक दिल्याने महापापी आहेस असे त्या म्हणाल्या. त्यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व अज्ञानी पुत्र झाला व तो त्यांचा आदर राखू लागला. तेव्हा त्याने आई वडिलांना विनंती केली की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडी रवनात यावे. एके दिवशी द्वारिकाधीश श्रीकृष्ण भगवान श्री विष्णू एकटे असताना त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तीने तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थापन केले. तेव्हाच रुक्मिणी लक्षात आली आणि राधेने उभे न राहून त्यांचा निरादर केला. निरादर केल्याने रुक्मिणीने रागाने द्वारकाही सोडली व दिंडी रवनात अज्ञात वसात आली. नंतर भगवान श्री विष्णू तिच्या शोधासाठी प्रथम मथुरा नंतर गोकुळेस गेले. गोपाळांना भेटले, मग त्यांनीही शोध सुरू केला. थर्गोवधन पर्वतावर गेले. शेवटी ते भीमा किंवा चंद्रभागा नदीजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना गोकुळपुरा येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले आणि तिथे रुक्मिणी सापडल्यावर तिचा राग शांत केला. नंतर रुक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात ते आले, पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहीत झाले की भगवान श्री विष्णू स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई वडिलांच्या सेवेसमोर त्याने तत्काळ भेटण्याचा नकार देऊन एक वीट त्यांच्याजवळ फेकली आणि त्या विटेवर भगवान श्री कृष्णास उभे राहण्यासाठी पुंडलिकाने सांगितले. पुंडलिकाची आपल्या आई वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णूने विलंबाची पर्वा नाही केली आणि विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की त्यांनी भक्तासाठी येथेच असावे आणि भगवान श्री विष्णूने तसे वरदानही दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णू आहेत विठ्ठल या अवतारात. आषाढ महिन्यातील जून जुलै शुक्ल शुद्ध पक्षातील 11वी तिथी ही प्रथमा महाएकादशी देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून
चातुर्मास चार महिन्यांचा काळ सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो। अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीर सागरात शेषनागावर योग निद्रेस जातात आणि योग निद्रेतून बाहेर येतात। ते कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी या काळात मांसाहार वर्ज केले आहे। चंद्रभागेचे वाळवंट पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावाची विभक्ती याबद्दल अनेक मते आणि वाद आहेत। पंढरपूरला पंडरंगे, पल्ली पंडरंगे, पौंडरी क्षेत्र, फागणीपूर, पंढरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी असे नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात। पंढरपूरचा पांडुरंग पल्ली या नावाने सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय यांनी नोव्हेंबर 516 मध्ये जयद विठू नावाच्या ब्रह्मणास दिल्यास ताम्रपटात आढळतो। मराठी शाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दान दिल्याचे उल्लेख आढळतात। तथापि हे मात्र खरे की संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम सावतामाळी गोरा कुंभार चोखामुळा इत्यादी मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला। यात्रेच्या वेळी उदबत्ती हळद कुंकू खेळणी फुले माळा बांगड्या देवाच्या मूर्ती तांब्या पितळेची भांडे वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। व्हिडिओ कसा वाटला खाली कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला कृपया लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा। मी आहे तुमचा मित्र सुनील आणि पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।